नमस्कार मित्रांनो मित्रांनो तांब्याच्या भांड्यामधलं पाणी तुम्ही पिता का मित्रांनो तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिण्याचे बरेचसे फायदे आहेत या व्हिडिओमध्ये आपण तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिल्यामुळे कोणकोणते फायदे आपल्याला होतात त्या संदर्भात माहिती घेणार आहोत बघा मित्रांनो सुश्रुत संहिता नावाचा आयुर्वेदाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आपल्याला जर पाणी प्यायचं असेल तर ते सोने तांबे चांदी कांस्य किंवा मृतपात्र मृतपात्र म्हणजे मातीचं भांडं तर ह्या प्रकारच्या धातूंच्या भांड्यामध्ये पाणी आपण स्टोअर करून ते पाणी प्यायला हवं असं सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे आता सोनं आहे चांदी आहे त्यानंतर कांस्य आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीने परवडण्यासारख्या नाही आहेत परंतु तांबं आणि मातीचं भांडं ह्या गोष्टी मात्र आपण वापरू शकतो त्यातही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी जर आपण स्टोर केलं तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने आणखीसुद्धा फायदे होऊ शकतात आता हे फायदे कोणकोणते आहेत ते, आहे, ते आपण बघूया पुढे जाण्याआधी मित्रांनो जर आपण आमच्या आयुर्वेद आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आमच्या चॅनलवर आम्ही आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये काय सांगितलं आहे याची ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत पोचवत असतो बघा मित्रांनो जे तांबा आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉपर असं म्हणतो आणि हे जे कॉपर आहेत ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा उपस्थित असतं म्हणजे शरीरामध्ये हे असतं त्याला स्ट्रेस एलिमेंट असं म्हटलं जातं आणि हे तांबं जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या शरीरातल्या ज्या क्रिया असतात त्यांच्यामध्ये त्याचा उपयोगा होत असतो एक शंभर मिलीग्रॅम या मात्रेमध्ये तांबं आपल्या शरीरामध्ये असतं आणि दोन ते तीन मिलीग्रॅम या मात्रेमध्ये आपल्याला रोज तांबं हे शरीरासाठी लागत असतं दोन ते तीन मिलीग्रॅम ही मात्रा फार तशी कमी असते पण या मात्रेमध्ये आपल्याला रोज तांबं ता, हे आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या क्रिया घडवण्यासाठी लागत असतं बघा आपल्या लिव्हरमध्ये ज्या काही क्रिया होतात ज्या काही हार्मोन्सच्या क्रिया होत असतात त्या ठिकाणी आपल्याला तांब्याची गरज पडते तसंच आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या ज्या भिंती असतात त्या भिंतींची लवचिकता इलॅस्टिसिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला तांब्याची उपयोगी पडते यानंतर कॉपर हे ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये सुद्धा काम करतं फ्री रॅडिकल्स कमी करतं आणि आपल्या त्वचेवर जे मेलॅनिन असतं म्हणजे आपल्या त्वचेचा जो रंग येण्यासाठी जे मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य आपल्या त्वचेमध्ये असतं त्याचं सिंथेसिस करण्यामध्ये सुद्धा कॉपरची आपल्याला गरज ही पडत असते तर अशा पद्धतीने आपल्याला तांबं हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीराला उपयोगी पडत असतं जेव्हा आपण पाणी हे तांब्याच्या भांड्यामध्ये स्टोअर करतो त्यावेळी काही ना काही प्रमाणामध्ये सूक्ष्म प्रमाणामध्ये तांबं हे पाण्यामध्ये उतरत असतं आणि मग ते आपल्या शरीरामध्ये जात असतं आणि त्याचा आपल्याला फायदा हा होत असतो आता तुम्ही जुन्या परंपरेमध्ये पाहाल तुम्ही तुमच्या आजोबा आजींना बघितलं असाल की ते तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी रात्री ठेवायचे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचे त्या काळामध्ये ही पद्धत योग्य होती उपयोगी होती कारण आतापासून पन्नास वर्षाच्या आधी जेव्हा जी लोकं होती ना ती व्यायाम भरपूर करायची आणि त्यांना अन्न जे असायचं ना ते चांगल्या क्वालिटीचं चा अन्न मिळायचं पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकं जी आहेत ती व्यायाम जास्त करत नाही आहेत बसल्या बसलेल्या ठिकाणी असलेलं काम बऱ्याच जणांचं असतं तर अशावेळी सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी किंवा एक तांब्यावर पाणी फटाफट पिणं हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने योग्य नाही आहे सकाळी उठल्यावर कसं आपला जो अग्नी असतो किंवा पचनशक्ती असते ती व्यवस्थित जागृत झालेली नसते आणि अशावेळी जर तुम्ही भरपूर पाणी जर पिणार आहात तर त्यावेळी तुम्हाला ते नुकसान ठरू शकतं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पाणी पिऊ नका तुम्ही काय करा की एखादी टाकी घ्या तांब्याची एखादी टाकी घ्या आणि त्या टाकीमध्ये तुम्ही पाणी जे आहे ते स्टोर करून ठेवा आणि दिवसभर मग तुम्ही पाणी जे आहे ते थोडं थोडं तुम्ही पिऊ शकता तसंच तुम्ही एखादा तांब्याचा ग्लाससुद्धा घेऊ शकता आणि या ग्लासामध्ये पाणी घेऊन ते पाणी तुम्ही पिऊसुद्धा सुद्धा शकता तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी उठल्या उठल्या पाणी पिऊ नका तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी गरम करा ते गाळून घ्या आणि एका टाकीमध्ये तांब्याच्या टाकीमध्ये तुम्ही स्टोअर करा आणि मग ते दिवसभर तुम्ही पाणी जे आहे ते जसं तुम्हाला ताण लागेल तसं पाणी ते थोडं थोडं पित राहा आयुर्वेदामध्ये तांब्याला फार महत्त्व आहे तांबा हा धातू आहे आणि धातूपासून भस्म बनवलं जातं आणि वेगवेगळ्या औषधांमध्ये आम्ही हे तांब्याचं भस्म वापरतो त्याला तांब्र असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं अध्यात्मामध्ये सुद्धा तांब्याला महत्त्व आहे कार्तिकीय जे आहेत जे गणपतीचे बंधू आहेत कार्तिकेय यांचं शुक्र म्हणजे तांब असं अध्यात्मामध्ये त्याचं वर्णन येतं त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा आम्ही शुक्रावर म्हणजे पुरुषांच्या शक्तीमध्ये वाढवण्यासाठी पौरुषशक्ती वाढवण्यासाठी किंवा ओज वाढवण्यासाठी आम्ही तांब्याचा वापर किंवा तांब्रभस्माचा वापर हा औषधांमध्ये सुद्धा करत असतो आता आपण तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचे उपयोग एक एक करून बघूया बघा तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे लिव्हरवर काम करतं लिव्हरचं मेटाबॉलिझम सुधारतं त्यामुळे ज्यांना भूक व्यवस्थित लागत नाही किंवा ज्यांची पचनक्रिया मंद आहे अशा व्यक्तींसाठी तांब्याचं तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे उपयोगी पडू शकतं त्यामुळे भूक चांगली वाढते पचनक्रिया सुधारते तसंच ज्या व्यक्तींना पोट साफ होत नाही पोट साफ न होण्याची समस्या असते अशा व्यक्तींनासुद्धा पोट साफ होण्यासाठी मोशन व्यवस्थित होण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर त्यांनी रोज पिलं तर ता त्यामध्ये त्यांना फायदा हा होऊ शकतो याचप्रमाणे मित्रांनो तांबं हे जंतुनाशक आहे तुम्ही गुगलवर जर सर्च केला तर तुम्हाला एक रिसर्च पेपर मिळेल त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये जे पाणी तुम्ही ठेवता त्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्याला जुलाब करवतात म्हणजे जुलाबाचं इन्फेक्शन होण्यासाठी कारणीभूत असे जे बॅक्टेरिया असतात ते तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये जगू शकत नाही जर तुम्ही पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवता आणि त्यामध्ये जर ते जंतू असतील तर ते मरून जातात त्यामुळे तुम्हाला या दृष्टीने सुद्धा त्याचा फायदा होतो जे खराब बॅक्टेरिया जे असतात ते तांब्याच्या भांड्यामध्ये जगत नाहीत यानंतर ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे ज्यांना ॲनेमियाचा त्रास आहे अशा व्यक्तींना सुद्धा तांब्याच्या भांड्यामधलं पाणी हे उपयोगी पडू शकतं ॲनेमियामध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये लोह आयन व्यवस्थित तयार होत नाही आणि आयन मेटाबॉलिझम जी असते ना ती व्यवस्थित करण्यामध्ये तांब्याचा सुद्धा रोल आहे कॉपरचा सुद्धा रोल आहे त्यामुळे जर ॲनेमिया तुम्हाला असेल तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर नक्कीच तुम्ही तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिण्यास सुरुवात करा आजकाल मित्रांनो बरेचसे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे वाढलेले आहेत मेटाबॉलिक म्हणजे जे, जे आपल्या शरीरातल्या चयापचयाच्या क्रिया असतात त्या व्यवस्थित न झाल्यामुळे होणारे आजार जसं की डायबिटीस आहे त्यानंतर थायरॉइड आहे पी सी ओ डी आहे ब्लड प्रेशर आहे अशा प्रकारचे हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहे यांचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे तर अशा आजारांमध्ये सुद्धा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे वापरू शकता याने काही ना काही अंशी तुम्हाला या आजारामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो तांबं हे स्थूलता कमी करणारंसुद्धा आहे तांबं हे लेखन करणारं आहे त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये चरबी अधिक आहे त्यांनीसुद्धा तांब्याच्या भांड्यातलं पाण्याचं जर त्यांनी सेवन रेग्युलरपणे केलं तर ती चरबी कमी होण्यासाठी सुद्धा त्यांना मदतही होऊ शकते त्याचप्रमाणे रक्त वाहिण्याच्या भिंती ज्या असतात त्या व्यवस्थित सुद्धा तांब्याच्या तांब्याचा उपयोग होतो त्यामुळे हृदयरोग आहेत ज्यांना हृदयरोग आहेत हृदयासंदर्भात काही प्रॉब्लेम आहेत किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा व्यक्तीने सुद्धा तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर घेतलं तर त्याचा फायदा त्यांना हा होऊ शकतो यानंतर सध्याचा महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तांबा कसं असा अँटीऑक्सिडंट सांगितलेला आहे त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला निश्चितच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने सुद्धा तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा उपयोग हा होऊ शकतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबं हे विषनाशक म्हणून सांगितलेलं आहे विषनाशक म्हणजे डायरेक्ट पॉयझन नष्ट करणारं असं नाही आहे बघा कसं आहे की आपण ज्या गोष्टी खातो आता सध्या ज्या गोष्टी आपण खात आहोत अन्नधान्य खातो आहोत भाजीपाला दूध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या खात आहोत ना या ठिकाणी कुठे ना कुठे कृत्रिम केमिकल्सचा संपर्क हा आपल्या शरीराशी होतो आहे आपण खातो आहे काही गोष्टी की कीटकनाशकं की आहेत किंवा खतं आहेत ह्या ठिकाणी अननॅचरल केमिकल्सचा वापर हा होतो आहे आणि ह्या गोष्टी थोड्या मा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि हे एक प्रकारचं विष आहे तुम्ही बघाल की आजकाल बरेचसे असे पेशंट आहेत की ज्यांना काही ना काही कुठे कुठे सिस्ट होतात काय ज्या पी डीचे पेशंट आहेत किंवा काही लोकांना शरीरामध्ये कुठे कुठे गाठी होतात लिव्हरमध्ये गाठी होतात तर हे सिस्ट होण्याचे जे प्रकार आहेत ना याचं कारण महत्त्वाचं संकरित अन्नधान्याचं सेवन आहे हे केमिकल्स जे असतात ना जे अननॅचरल आहेत ते कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये जाऊन जमतात आणि त्या ठिकाणी आपल्याला सिस्ट निर्माण होत असते तर तांबं काय सांगितलं आहे की विषनाशक सांगितलं आहे जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितो तेव्हा हे तांब जेव्हा आपल्या पोटामध्ये जातं त्यावेळी हे जे विष आपल्या शरीरामध्ये होणार आहे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये नेहमी जात आहे त्याचा प्रभाव कुठे ना कुठे हे तांबं कमी करतं तर या दृष्टीनेसुद्धा तुम्हाला तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे उपयोगी पडू शकतं तसंच आजकाल कॅन्सरचं प्रमाणसुद्धा बरंच वाढत आहे आणि तांबं हे कॅन्सरला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतं कारण तांबं हे फ्री रॅडिकल्स असतात त्यांचं प्रमाण कमी करतं त्यामुळे तुमच्या घरात जर अशी कॅन्सरची हिस्ट्री असेल तर तुम्ही नक्कीच आतापासून तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिण्यास चालू करा त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो तेव्हा मित्रांनो तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचे असे बरेचसे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत जर आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पित नसाल तर आपण प्यायला जरूर चालू करा त्याच्यामध्ये काही नुकसान नाही आहे आपल्याला फायदा हाच होणार आहे आता यामध्ये प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो बघा तांबं जे असतं ना त्याचं एक लिमिट असते की ते लिमिटमध्येच आपल्या जा शरीरामध्ये जाणं हे योग्य असतं त्याच्यापेक्षा जर जास्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याचे आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकतो साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतं उलट्या होणं चक्कर येणं पोटामध्ये मळमळणं मल अशा प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा होतात तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवणार आहात ते बारा तासापेक्षा जास्त वेळ पाणी राहणार नाही हे मात्र बघा म्हणजे जर समजा पाणी जास्त जर जा जुनं झालं असेल एक दिवस होऊन गेला असेल तर ते पाणी मात्र पिऊ नका कारण काय होतं की पाण्यामध्ये तांबं हे थोडं थोडं उतरत असतं आणि जितका जास्त वेळ पाणी हे तांब्याच्या भांड्यात राहणार आहे तितकं ते तांब अधिक प्रमाणामध्ये पाण्यामध्ये उतरणार आहे त्यामुळे तुम्ही पाणी बदला जेणेकरून अधिकाधिक तांबं जे आहे ता ते पाण्यामध्ये जमणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्याला जे पाणी येतं म्युन्सिपलचं त्याच्यामध्ये क्लोरीन असतं क्लोरिनेटेड वॉटर असतं त्यामुळे क्लोरीन जे असतं ना त्याचा पण संपर्क हा तांब्याशी होत असतो पर क्लोरीन कसं आहे हे क्लोरीन इवा होतं त्यामुळे तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही सकाळी नळ नल, नळामधून पाणी घेणार आहात ते उकळणार आहात आणि उकळल्यानंतर जेव्हा तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ते टाकणार आहात तर थोडा वेळ साधारणपणे एक दोन तास ते पाणी जे आहे ना ते उघडं ठेवा म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवू नका त्यामुळे होईल काय की जे क्लोरीन पाण्यामध्ये असणार आहे ते सगळं उडून जाणार आहे आता एका ठिकाणी असं संशोधनामध्ये सांगितलेलं आहे की क्लोरीन जो असतो ना त्याची रिॲक्शन तांब्याबरोबर होते आणि त्यामुळे एक वेगळं संयोग हा त्या ठिकाणी तयार होतो आणि तो संयोग जो असतो तो आपल्या शरीराला घातक होऊ शकतो तसंच तांब्यामध्ये तांबं जे असतं ना ते ऑक्सिजनशी सुद्धा संयोगित होतं म्हणजे त्याची रिॲक्शन होते आणि कॉपर ऑक्साईड किंवा कॉपर क्लोराईड अशा प्रकारची वेगवेगळी बे संयुग त्या ठिकाणी फॉर्म होतात आणि ही संयुगंसुद्धा आपल्या शरीरासाठी उपयोगी नसतात त्यामुळे जर समजा तुमचं भांडं जे आहे ते निळसर दिसत असेल निळ्या रंगाचं दिसत असेल किंवा हिरवट दिसत असेल तर ते स्वच्छ करणंसुद्धा आवश्यक आहे त्यामुळे एक दर तीन चार दिवसांनी तुमचं जे तांब्याचं भांडं आहे ते तुम्ही तुमच्याकडे जे काही धुवायचं जे काही पावडर आहे पितांबरी आहे किंवा लिंबू आहे किंवा चिंच आहे ह्याने ते भांडं जे आहे ते स्वच्छ साफ करून मात्र घ्या त्यामुळे जे काही संयोग त्या ठिकाणी होणार तो तुमच्या शरीराच्या दृष्टीने तुम्हाला नुकसानदायक ठरणार नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी मात्र तुम्ही नक्की बघा की तांब्यातलं भांड्यातलं पाणी जे आहे ते जास्त वेळ जर जा झालेलं असेल तर पिऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमचं भांडं आहे ते दर तीन चार दिवसांनी स्वच्छ धुवत चला मित्रांनो तांब्याच्या भांड्याबद्दल ही माहिती आपल्याला कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो थांबतो इथेच धन्यवाद